हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, हीट एक्सचेंज अँड मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट हे तीन टॉपिक्स कव्हर करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तेसुद्धा नक्की पहा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, किंवा तुम्ही जर का समोर दिलेल्या लिंकवरती गेलात तर तुम्ही डायरेक्ट माझ्या चॅनल पेजवरती जाल आणि तिथे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. युनिट ऑफ हीट हे आपण लेसनच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत, पण तरीसुद्धा मी रिपीट करते. ओके, सो SI युनिट ऑफ हीट काय असतो? जूल असतो, आणि त्याला आपण जेने डिनोट करतो. आणि CGS सिस्टीममध्ये हीटचं युनिट काय असतं? तर कॅलरीज. ओके, CALने त्याला आपण डिनोट करतो. सो आता 1 कॅलरी हीट म्हणजे काय आणि 1 किलो कॅलरी हीट म्हणजे किती ते आपण बघूया. ओके, सो आता बघा, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला सांगितलं आहे द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ 1 ग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सियस इज कॉल्ड ॲज 1 कॅलरी हीट. फॉर एक्झाम्पल, सपोज आपल्याकडे 1 ग्राम वॉटर आहे. ओके, 1 ग्राम वॉटर प्रेझेंट आहे आपल्याकडे आणि ह्या वॉटरला आपण हीट करतो आहे, हीट प्रोव्हाइड करतो आहे, आणि त्याचं टेम्परेचर सपोज 14 डिग्री सेल्सियस सुरुवातीला असतं हीट करायच्या आधीचं, आणि त्याला हीट केल्यानंतर जर का आपण त्याला 15 डिग्री सेल्सियसपर्यंत आणून ठेवलं, म्हणजेच किती डिग्रीने आपण वाढवलं आहे त्याला? 1 डिग्री सेल्सियसने आपण ते टेम्परेचर वाढवलेलं आहे. मग ती जी हीट आपण प्रोव्हाइड करतो ह्या 1 डिग्री सेल्सियसला टेम्परेचरला वाढवण्यासाठी, त्या हीटला काय म्हणतात? 1 कॅलरी हीट. ओके, ज्यावेळेस 1 ग्राम वॉटर आहे आणि त्याला आपण त्या वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियसने वाढवतो आहे, त्या हीट प्रोव्हाइड केलेली जी असते त्या हीटला म्हणतात 1 कॅलरी हीट. ओके, मग 1 किलो कॅलरी हीट म्हणजे किती? तर सेम आहे, फक्त इथे 1 kg वॉटर आपल्याकडे प्रेझेंट आहे आणि त्या वॉटरला आपण 1 डिग्री सेल्सियसनी इन्क्रीज करतो आहे त्याचं टेम्परेचर, तर तिथे जी हीट प्रोव्हाइड केली जाते त्या हीटला म्हणतात 1 किलो कॅलरी हीट. ओके, सो आता 1 किलो कॅलरी म्हणजेच किती कॅलरीज? तर 1 किलो कॅलरीज इज इक्वल टू 1000 कॅलरीज. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आता हा पॉईंट समजून घेण्यासाठी तुम्हाला टेक्स्टबुक पेज नंबर 68 एक्सपेरिमेंट दिलेली आहे, तर ती एक्सपेरिमेंट आपण आता समजून घेऊया. ओके, त्यांनी सांगितलं आहे 3 स्पियर्स घ्यायचे आहेत, आणि ते कुठले सांगितलं आहेत? त्यांनी एक आयनचा स्पियर घ्यायचा आहे, एक कॉपरचा स्पियर घ्यायचा आहे आणि एक लीडचा स्पियर घ्यायचा आहे. ओके, आणि तिघांचंही मास कसं असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे, म्हणजेच त्यांचं वजन सेम असलं पाहिजे. आता एकाच टाईमला त्या तिघांनाही बॉइलिंग वॉटरमध्ये टाकायचं आहे. आता त्याच्यामुळे काय होणार आहे? ते तिन्ही स्पियर काय होणार आहेत? गरम होणार आहेत. त्यानंतर 10 to 15 minutes वेट करायचा आणि 15 मिनिट्सनंतर त्या तिन्हीही स्पियर्सना सेम टाईमला बाहेर काढून पटकन त्यांना एका वॅक्सच्या स्लॅबवरती ठेवायचं आहे. आता वॅक्स स्लॅब म्हणजे काय? तर जसं बर्फाची लादी असते तसंच मेणाची लादी तयार करायची आणि त्या मेणाच्या लादीवरती त्यांना ठेवायचं आहे. ओके, इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा. आता तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण वॅक्सला हीट देतो त्यावेळेस ते वॅक्स मेल्ट होतं, मग आता हे स्पियरसुद्धा हीट केलेले आहेत, मग काय होणार आहे? एक एक करून तो स्पियर वॅक्समध्ये आतमध्ये जायची सुरुवात करणार आहे. मग आता बघा, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं आहे की आयनचा जो स्पियर आहे तो सगळ्यात जास्त खाली गेलेला आहे, त्यानंतर कॉपर थोडा वरती आहे आणि लीड त्याहीपेक्षा वरती आहे. ह्या तिन्ही स्पेअरचं वजन सेम घेतलं होतं, त्यांना हीटसुद्धा आपण सेम प्रोव्हाइड केली होती आणि सेम टाईमला त्यांना बाहेर काढून सेम टाईमला त्या वॅक्सच्या स्लॅबवरती ठेवलं होतं, पण तरीसुद्धा ते तिघेही स्पियर वेगवेगळ्या डिस्टन्सवरती जाऊन थांबलेत. आता असं का होत असेल? तर बिकॉज ऑफ अ प्रॉपर्टी कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, म्हणजेच काय? तर ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो ह्या एक्सपेरिमेंटवरून की प्रत्येक ऑब्जेक्टकडे एक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते आणि त्याच्यावरती डिपेंड असतं की तो ऑब्जेक्ट किती गरम होणार आहे. ओके, मग आता ह्या एक्सपेरिमेंटवरून बघा, आयन सगळ्यात जास्त खाली गेला आहे, ह्याचाच अर्थ काय? आयनची जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे ती सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर कॉपरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी त्याहीपेक्षा थोडी कमी आहे आणि लीडची सगळ्यात कमी आहे. ओके,
सो आता आपण डेफिनेशन बघूया स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ द युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 degree Celsius इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ओके, मग आता स्पेसिफिक हीट म्हणजे काय? तर सपोज एक ऑब्जेक्ट आहे, तो आयनचा स्पियर आहे आणि त्या आयनच्या स्पियरचं टेम्परेचर आपण 1 degree Celsius ग्रो करतो आहे, मग त्यावेळी जी हीट एनर्जी प्रोव्हाइड केली जाते दॅट इज किंवा रिक्वायर्ड होते त्याच्यामध्ये दॅट इज स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ओके, सो आता स्पेसिफिक हीट कशाने डिनोट केली जाते? तर इट इज डिनोटेड बाय लेटर सी, स्मॉल सी. ओके, आता बघा इथे त्यांनी तुम्हाला फॉर्म्युलेज दिलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये दोन, ते आपण बघूया. द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय ऑब्जेक्ट. आता हीट एनर्जी ज्यावेळेस ऑब्जेक्ट ॲब्झॉर्ब करतो त्यावेळेस त्याला कुठला फॉर्म्युला यूज केला आहे? मास, म्हणजे त्या वेट, त्या ऑब्जेक्टचं मास इंटू त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू डेल्टा टी. आता डेल्टा टी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, डेल्टा टी म्हणजे काय असतं? T1 - T2. ओके, म्हणजेच काय? T1 - T2. ओके, ह्या चौघांचं, ह्या तिघांचं ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन करता त्यावेळेस तुम्हाला त्या ऑब्जेक्टनी किती हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केले ते मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांनी द हीट एनर्जी लूज बाय द ऑब्जेक्ट. ओके, तर तो ऑब्जेक्ट ज्यावेळेस हीट एनर्जी लूज करतो त्यावेळेससुद्धा सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे, मास ऑफ द ऑब्जेक्ट इंटू स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट इंटू डेल्टा टी. ओके, आता बघा इथे तुम्हाला जी डायग्राम दिसते ह्याच्यामध्ये बघा, आधी त्या स्पियर्सनं आपण काय केलं होतं? हीट केलं होतं पाण्यामध्ये. मग त्यावेळी त्या स्पियरनी काय केलं? हीट एनर्जी पाण्यामधून ॲब्झॉर्ब करून घेतली. आणि ज्यावेळेस आपण त्या स्पियर्सना वॅक्सवरती ठेवतो त्यावेळेस ते स्पियर काय करतात? आपल्याकडची हीट एनर्जी त्या वॅक्सला प्रोव्हाइड करतात. म्हणजेच काय? ऑब्जेक्ट काय करतो आहे, तो स्पियर काय करतो आहे, स्वतःकडची हीट एनर्जी काय करतो आहे? लूज करतो आहे. ओके, मग दोन्हीही पॉईंटला ज्यावेळेस आपल्याला ती एनर्जी फाइंड करायची असते त्यावेळेस हे सेम फॉर्म्युला यूज करायचा असतो. ओके, हीट एक्सचेंज. सो ह्या टॉपिकमध्ये त्यांनी आपल्याला सपोज करायला सांगितलं आहे की दोन ऑब्जेक्ट आहेत आपल्याकडे. मी ते ड्रॉ करते. सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे, हा आहे हॉट ऑब्जेक्ट. ओके, आणि हा दुसरा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, दॅट इज कोल्ड ऑब्जेक्ट. ह्या दोघांना जर का आपण एकमेकाच्या जवळ आणून ठेवलं, म्हणजे चिकटून आणून ठेवलं, तर काय होणार आहे? याच्यामध्ये हीट एक्सचेंजची प्रोसेस सुरू होणार आहे. मग आपल्याला माहिती आहे हीट कुठून ट्रान्सफर होते? तर फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजेच काय? ह्या ऑब्जेक्टकडून ह्या ऑब्जेक्टकडे हीट ट्रान्सफर होणार आहे. ओके, मग ही प्रोसेस कधीपर्यंत चालू राहते? तर जोपर्यंत ह्या दोघांचंही टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत. फॉर एक्झाम्पल, सपोज ह्या दोघांचंही टेम्परेचर ज्यावेळेस 50 degree होतं, 50 degree Celsius झालं सपोज झालं, तर त्यावेळी ह्या दोघांमधली ही जी हीट एक्सचेंजची प्रोसेस चालू झालेली असते ती स्टॉप होते. ओके, आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे? सपोज ह्या दोन्ही ऑब्जेक्टना आपण एका हीट रेझिस्टन्स बॉक्समध्ये ठेवलं. ओके, हीट रेझिस्टन्स बॉक्स म्हणजे काय? तर ह्या आतली जी हीट असणार आहे ती बाहेर जाऊ शकत नाही, किंवा ॲटमॉस्फिअरमधली जी बाहेरची हीट आहे ती आतमध्ये येऊ शकत नाही. ओके, इथे मी डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा. सो अशा पद्धतीने जर का आपण ह्या दोन ऑब्जेक्टमधला ठेवलं तर काय होणार आहे? तरीसुद्धा ह्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफरची प्रोसेस चालूच राहणार आहे. मग इथे जी हीट ट्रान्सफर केली जाते ती हीट किती असते? तर हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजेच काय? हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. ओके,
सो धीस प्रिंसिपल, ह्या प्रिंसिपललाच काय म्हणतात तर प्रिंसिपल ऑफ हीट एक्सचेंज. ओके, ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची की हीट एक्सचेंजची जी प्रोसेस असते ती कधीपर्यंत चालू राहते, जोपर्यंत तिथे जे ऑब्जेक्ट असणार आहेत त्या सगळ्यांचं टेम्परेचर सेम होत नाही आहे, इक्वल होत नाही आहे, तोपर्यंत ती प्रोसेस चालू राहते. एकदा की सगळ्यांचं टेम्परेचर सेम झालं, इक्वल झालं, की ती प्रोसेस आपण होऊन स्टॉप होते. ओके, सो आता आपण बघूया मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट. ओके, जी मगाशी आपण स्पेसिफिक हीट बघितली त्याला कसं मेजर केलं जातं ते बघूया. तर ही स्पेसिफिक हीट मेजर करण्यासाठी मिक्सिंग मेथडचा यूज करतात आणि ह्या मेथडमध्ये कॅलरीमीटर यूज केला जातो. इथे मी डायग्राममध्ये दाखवते तुम्हाला कॅलरीमीटर कसा दिसतो. ओके, सो टेक्स्टबुकमध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आहे, इथे मी छोटीशी डायग्राम काढून दाखवते तुम्हाला. सपोज हा कॅलरीमीटर आहे. ओके, हा कॅलरीमीटर कसा असतो, वरून कवर असतो पूर्ण. ओके, आणि याच्यामध्ये थर्मामीटर प्लेस केलेला असतो टेम्परेचर मोजण्यासाठी, आणि त्या कॅलरीमीटरमध्ये वॉटर टाकलं आहे. आता ह्या वॉटरचं टेम्परेचर रूम टेम्परेचर आहे आणि कॅलरीमीटरसुद्धा रूम टेम्परेचरलाच आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपण हॉट ऑब्जेक्ट प्लेस केला, हॉट ऑब्जेक्ट, तर काय होणार आहे, पुन्हा हीट ट्रान्सफरची प्रोसेस चालू होणार आहे. आणि हीट कुठून ट्रान्सफर होणार आहे, तर फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट, म्हणजेच ह्या ऑब्जेक्टमधून ह्या वॉटरमध्ये हीट ट्रान्सफर होणार आहे आणि ह्या वॉटरमधून नंतर कॅलरीमीटरमध्ये हीट ट्रान्सफर होणार आहे. ओके, ही कॅलरीमीटरसुद्धा रूम टेम्परेचरला असतो की नाही, म्हणजेच काय, तर ही प्रोसेस कधीपर्यंत चालू राहणार आहे, तर जोपर्यंत ह्या तिघांचंही टेम्परेचर सेम होत नाही आहे तोपर्यंत. ओके, म्हणजेच कोणाचं, ह्या ऑब्जेक्टचं, वॉटरचं आणि कॅलरीमीटरचं टेम्परेचर ज्यावेळी इक्वल होईल त्यावेळी तिथली ती हीट एक्सचेंजची प्रोसेस स्टॉप होते. ओके, मग आता ह्याच प्रॉपर्टीमुळे हीट लॉस बाय सॉलिड ऑब्जेक्ट किती असणार आहे, तर हीट लॉस्ड बाय सॉलिड ऑब्जेक्ट म्हणजेच कुठला, हा जो हॉट ऑब्जेक्ट आपण ठेवला आहे त्याच्याकडून हीट लॉस झाली, मग ती आपण कशी मोजू शकतो, तर हीट गेन बाय वॉटर प्लस कॅलरीमीटर असं आपण कॉमन म्हणणार आहोत, की जेवढी हीट वॉटर आणि कॅलरीमीटरनी गेन केली आहे तेवढी हीट त्या हॉट ऑब्जेक्टनी लूज केली आहे. पण इथे कसं मोजली जाते बघा, तर हीट लॉस बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू मास ऑफ द ऑब्जेक्ट इन टू स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इन टू डिक्रीज इन इट्स टेम्परेचर, म्हणजेच काय, तर मास ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे ह्या ऑब्जेक्टचं मास इन टू त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इन टू ह्या ऑब्जेक्टनी जेवढी हीट डिक्रीज केली आहे म्हणजे लूज केली आहे तो टेम्परेचर, आणि दिस इज इक्वल टू हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट. ओके, सो सपोज ह्याला आपण क्यू डिनोट करूया. त्याचप्रमाणे जर का आपल्याला हीट गेन बाय वॉटर, ह्या वॉटरनी जेवढी हीट गेन केली आहे ते जर काढायचं असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय येणार आहे, मास ऑफ वॉटर इंटू त्याची स्पेसिफिक हीट आणि इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर, का, कारण आपण हीट गेन बाय वॉटर काढतो आहे. ओके, सो त्याचं मास, त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि त्यांनी जेवढं टेम्परेचर इन्क्रीज केलं आहे वॉटरनी ते टेम्परेचर इज इक्वल टू हीट गेन बाय वॉटर. सिमिलरली हीट गेन बाय कॅलरीमीटर काय असणार आहे, सेम असणार आहे, फक्त कॅलरीमीटरचं मास इंटू त्या कॅलरीमीटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू त्यांनी जे टेम्परेचर इन्क्रीज केलं आहे ते. ओके, सो सपोज आता ह्याला आपण म्हणूया Q1 आणि ह्याला म्हणूया Q2. सो जर का आपल्याला हीट लूज बाय द हॉट ऑब्जेक्ट काढायची असेल, तर आपण कशी काढू शकतो, हीट गेन बाय द कॅलरीमीटर, ह्या कॅलरीमीटरनी जी गेन केलेली हीट असते ज्याला आपण Q2 म्हटलो आहे, ती प्लस हीट गेन बाय वॉटर ज्याला आपण Q1 म्हटलो आहे. ओके, सो क्यू म्हणजेच काय, हीट लॉस बाय ऑब्जेक्ट, इथे आपण म्हटलो ना हीट लॉस बाय ऑब्जेक्टला क्यू म्हटलो आहे, सो क्यू इज इक्वल टू Q2 प्लस Q1. ओके, बाय युझिंग धिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट सॉलिड ऑब्जेक्ट, ह्या सॉलिड ऑब्जेक्टची जी स्पेसिफिक हीट आहे ती आपण फाइंड करू शकतो. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.